स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचं छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तृत्वानं आधार देणाऱ्या रणमर्दिनी रणरागिणी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्री नेतृत्वाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण. ज्यांच्या शौर्याचं गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूंनी देखील केलं, ज्यांची राजनीती आणि रणनीती इतिहासकारांनी गौरवली, बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचं उदाहरण स्थापित केलं, यासोबतच एक पुत्री, सून, पत्नी, माता तसंच राजस्त्री या भूमिकांमध्ये आदर्श प्रस्थापित केला, अशा अष्टपैलू स्त्रीचं जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जाधव, डॉक्टर जयसिंग पवार यांच्या मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी या ग्रंथावर आधारित छत्रपती ताराराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचं हे विलक्षण पर्व आहे, जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर गुरु समान तीराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री जी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध त्यांचं नेतृत्व करताना दिसते. छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला मिळाला आहे. यावेळेस ती म्हणाली की छत्रपती ताराराणी म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातल्या एक रणरागिणी. त्यांचं कार्य, कर्तृत्व हे दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आता ट्रेलर कसा असणार आणि त्यापुढे या चित्रपटाची कथा काय असणार याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. याशिवाय सोनालीचे चाहते तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.